नमस्कार मित्रांनो, बी अ विनर या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. मित्रांनो, शिक्षक भरती तसेच पवित्र पोर्टलबद्दल प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत या चॅनलच्या मार्फत पोहोचवले जातात. आजही महत्त्वाचं अपडेट आहे की जो चारुशीला चौधरी यांनी दिलेला जो निर्णय होता की मागासवर्गीयांच्या 50% जागा ह्या रिक्त ठेवायच्या, हा जो निर्णय आहे हा त्यांचा चांगलाच अंगलट येण्याची शक्यता दिसत आहे. न्यायालय यावेळी वेळोवेळी विचारणा करत आहे आणि त्यांच्याकडून माहिती मागवत आहेत. आजही प्रश्न विचारलेला आहे की किती जिल्हा परिषदांची रोस्टर पडताळणी झाली. खंडपीठाने विचारणा केलेली आहे आणि भरतीत आरक्षणाचे हे प्रकरण आहे. सविस्तर बातमी जाणून घेऊया औरंगाबादची आहे. तर पवित्र पोर्टल संगणक प्रणालीद्वारे राज्यभरातील जिल्हा परिषद व खाजगी शाळात शिक्षक भरती करताना मागासवर्गीय प्रवर्गातील केवळ 50% उमेदवारांनाच नियुक्त्या दिल्या. या प्रवर्गातील उर्वरित उमेदवारांवर अन्याय केल्याचा आरोप करीत खंडपीठात दाखल करण्यात आली होती याचिका. तर या प्रकरणात सोमवारी सुनावणी दरम्यान सध्या पवित्र प्रक्रियेनुसारच निवड यादीतून जिल्हा परिषदेअंतर्गत रिक्त जागा भरण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती एस व्ही गंगापूरवाला व न्यायमूर्ती अनिल किलोर यांच्या पीठाने दिले. तसेच किती जिल्हा परिषदांची रोस्टर पडताळणी करण्यात आली याची माहिती सादर करण्याचेही आदेशात स्पष्ट करण्यात आले. महाराष्ट्र शासनाने 2017 शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टल प्रणाली लागू, शिक्षक भरतीसाठी सर्व माध्यमांच्या शाळातील जागा संदर्भात पवित्र पोर्टलमार्फत जाहिराती प्रसिद्ध केल्या. त्यात खुल्या प्रवर्गाच्या व मागास प्रवर्गाच्या जागाही दर्शविण्यात आल्या होत्या. 1 ते 5 आणि 6 ते 8 शिक्षकांना TET उत्तीर्ण आणि टेट परीक्षा गुणांच्या आधारे शिक्षक भरती प्रक्रिया राबविण्यात आली. पवित्र पोर्टलद्वारे अर्ज मागविण्यात आले असून प्रत्येक जाहिरातीतील प्रवर्गाच्या आरक्षणासंदर्भात माहितीही देण्यात आली होती. मात्र तदनंतर शिक्षक विभागाच्या उपसचिव चारुशीला चौधरी यांनी मागासवर्गीय आरक्षणातून केवळ 50% जागा भराव्यात, उर्वरित जागा भरू नये, त्याच वेळेस खुल्या प्रवर्गातून सर्व जागा भराव्यात अशा आशयाचे एक परिपत्रक काढले. खरोखरच मित्रांनो, हे अन्यायकारक होते. वास्तविक शासनाकडे सर्व जिल्हा परिषदांच्या रोस्टर तपासणीनंतर खुल्या व मागास प्रवर्गाच्या रिक्त जागासंदर्भात पूर्ण आकडेवारी आहे. असे असूनही मागास प्रवर्गाच्या 50% जागा न भरून अन्याय केल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला होता आणि तो सत्यही होता. मागील सुनावणीदरम्यान शिक्षक उपसंचालकांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश खंडपीठाने दिले होते हे आपल्याला माहीतच आहे. त्यानुसार सोमवारी तारीख 30 झालेल्या सुनावणीदरम्यान शिक्षक उपसंचालक यांनी प्रत्यक्ष हजर राहत राखीव प्रवर्गातील जागा रिक्त ठेवण्याबाबत काही जिल्हा परिषदेच्या रोस्टरची पडताळणीसुद्धा झाली नसल्याची माहिती खंडपीठात सादर केली. या सदर प्रकरणात खंडपीठाने वरील आदेश हा दिलेला आहे. दत्ता नागरे व इतरांनी ॲडव्होकेट सिद्धेश्वर ठोंबरे यांच्यामार्फत ही याचिका दाखल केली आहे. यांच्याबाबतसुद्धा आपण अनभिज्ञ नाही आहोत. मित्रांनो, हे होतं आजचं महत्त्वाचं अपडेट. चॅनल जर आवडलं, माहिती जर आवडत असली तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.